झटपट कर्जाच्या आकर्षक जाहिरातींना भुलून अनेक जण कर्ज घेतात, पण हे कर्ज म्हणजे सापळा ठरलाय. कर्जापोटी पठाणी वसुली केलीच जातीय, शिवाय कर्ज वेळेवरती न दिल्यास बदनामीची मोहीमच वसुलीच्या ठेकेदारांकडून सुरू केली जातीय. झटपट लोनवाल्यांची वसुलीसाठी कटकट. वसुलीचे ठेकेदार करतात कर्जदाराची बदनामी. कर्जापोटी दाम दुप्पट व्याजाची वसुली. झटपट लोन देणाऱ्या मोबाईल ऍप्सचा सध्या सुळसुळाट झालाय, पण झटपट लोन म्हणजे डोक्याला कटकट असल्याचं समोर आलंय. झटपट लोनवाले 10 ते 15 दिवसांसाठी कर्ज देतात. कर्ज देतानाही त्यातली 30% रक्कम कापून घेतात. 5 ते 10 हजारांचं हे कर्ज फेडताना उशीर झाला तर मग वसुलीसाठी सुरू होते शिवीगाळ. क्या 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 गाली 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 किसे दे रहे, गाली किसको दे रहे? त्यांचे पैसे वेळेवर मी नाही देऊ शकलो, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की माझ्या व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांनी माझ्या पूर्ण कलिग्स जे मी जॉब करतो त्यांना, माझे नातेवाईक, माझे मित्र यांना सगळ्यांना ऍड केलं, आणि त्याच्यामधून ते त्यांना कंटिन्यू कॉल पण करू लागले की तुम्ही यांना ओळखता का, त्यांना ओळखता का. आणि त्याच्यानंतर ते काय करू लागले की त्यांनी जसं की माझा एक मित्र आहे त्यांना त्यांनी असं लिहून पाठवले, एक ग्रुप तयार केला, ग्रुपवरती असं लिहून पाठवलं त्यांनी लोन चोर म्हणून. अशा प्रकारे हरास करतायत. रात्री 2-2 वाजता 3-3 वाजता फोन करतायत, रात्री सुद्धा दिवसा सुद्धा ते असे फोन करून असं हरासमेंट करतायत. लोन अमाऊंट जर 3,000 असेल तर ती 1,200 रुपये त्याला हातात मिळते, आणि ते 7 दिवसामध्ये ते 3,000 रुपये लोन अमाऊंट त्याला ती पेड करावं लागते. म्हणजे 1,800 रुपये व्याज हे 7 दिवसाचं घेतलं जातं त्या लोन अप्लिकेशन कडून. याहून भयंकर गोष्ट म्हणजे कर्ज देणाऱ्या ऍप्सना कर्जदाराच्या मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टचा ऍक्सेस असतो, त्यामुळे वसुलीसाठी ते कर्जदाराच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर कर्जदाराची बदनामी करणारे मेसेज पाठवतात. एवढंच नाही तर कर्जदारांच्या नातेवाईकांनाही छळतात. संबंधित मुलगा आहे हा तुमच्या नात्यात आहे, तुमच्या ओळखीचा आहे, याने असे असे पैसे घेतलेले आहेत, तुम्ही त्याचे पैसे भरा. नाही जर भरले, आपण काही जर बोलायला जर गेलं तर ते आपल्याला आरवाच्या भाषेत शिवीगाळ करतात आणि हॅरेस करतात आपल्याला सुद्धा. म्हणजे जे कोणी त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आहेत त्यांना सुद्धा हॅरेस करतात. या प्रकरणी काही कर्जदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. झटपट लोनच्या आमिषांच्या जाळ्यात किती जण अडकलेत याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत या तरुणांनी आता पोलिसांमध्ये तक्रार केली आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करत आहे. मात्र थोड्याशा पैशांसाठी ही जीवघेणी वसुली तुमचं आयुष्य धोक्यात आणू शकते हे मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद.